मुंबई पोलिसांनी नाशिकमधील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर आता नाशिकची पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पोलीस प्रशासन व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा व कॉलेज जवळील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टपऱ्यांवरती धडक कारवाई करण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालयापासून 100 मीटर परिसरात कुठलेही अंमली पदार्थ विक्री करण्यास बंदी असल्याचा नियम आहे. असे असताना अनेक शाळांच्या परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टपऱ्या दिसून येतात. याबाबत पालकांनी पोलिसांना तसेच शाळा व्यवस्थापनाला देखील तक्रारी केल्या होत्या. याच तक्रारीची दखल घेत पोलिसांतर्फे ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अंबडगाव मनपा शाळेजवळ उत्तमनगर सावतानगर या भागातील शाळा व महाविद्यालयाजवळ असलेल्या टपऱ्या पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आल्या. अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, मनपा सिडको विभागीय अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व महाविद्यालयाजवळ असलेल्या अंमली पदार्थ व गुटखा विक्री करत असल्याच्या संशयावरून टपऱ्या जप्त करण्यात आल्या. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण.